आपण इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश लँग्वेज हे शिकत असताना आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते ह्या इंग्लिश ग्रामरचा किंवा इंग्लिश लँग्वेजचा जो बेस आहे तो बेस आपण पाहत आलेले आहोत आणि हा बेस माहित झाल्यानंतर मग आता आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्याला ग्रामर या गोष्टीकडे पाहत असताना ग्रामरचे जे काही वेगवेगळे टॉपिक आहेत म्हणजे जनरली टेन्स पासून सुरुवात होत असतं ग्रामर आणि मग पुढे सरकत ते टेन्स चेन द वॉइस चेन द नरेशन असेल म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट असेल इनडायरेक्ट डायरेक्ट असेल त्याला चेन द नरेशन असं म्हणतो आपण. हार्डली ॲज सून ॲज नो सुनर असेल इफ नॉट अनलेस असेल कॅन कुड असेल अशा प्रकारचं जे काही यूज टू रिमूव टू अशा प्रकारचे जे काही ग्रामर आहे हे सर्व पाहत असताना शिकत असताना त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो बेस आहे तो बेस आपण आतापर्यंत पाहिलेला आहे आणि हा बेस जर तुमचा पक्का असेल तर तुम्हाला पुढचं ग्रामर अगदी सोप्या पद्धतीनं समजेल. हे मात्र लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आज आपण आता मुख्य टॉपिकला सुरू करणार आहोत पण मुख्य टॉपिकला सुरू करण्यापूर्वी आपल्याला सेंटेन्स म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स काय आहेत हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की वाक्यांचे जे प्रकार आहेत वाक्यांचा प्रकार बदलला की चेंज द नरेशन करण्याचे नियम बदलतात डायरेक्ट इनडायरेक्ट करण्याचे नियम बदलतात वाक्याचा प्रकार बदलला की ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करण्याचे नियम बदलत असतात. आणि म्हणून पहिल्यांदा वाक्यांचे प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि हे वाक्याचे प्रकार जर आपल्याला माहिती असतील तर मग त्या वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला पुढचं ग्रामर चालवता येतं हे लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आज आपण सेंटेन्स ह्या टॉपिक कडे वळणार आहोत. आता मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सेंटेन्स म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स. यस इज देर एनीबडी हु कॅन टेल मी द मीनिंग ऑफ सेंटेन्स ऑर द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स. हा यस मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स इज कॉल्ड एज द सेंटेन्स. इट इज द डेफिनेशन ऑफ द सेंटेन्स. What is the definition? Meaningful group of words. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. शब्दांचा समूह नुसता असेल तर वाक्य नाही म्हणता येत. शब्द कोणत्याही कशाही पद्धतीने ठेवले तर त्याला सेंटेन्स नाही म्हणता येत. म्हणून सेंटेन्सची व्याख्या अशी की अर्थपूर्ण शब्दांचा समूह जर असेल तरच त्याला आपण सेंटेन्स म्हणतो वाक्य म्हणतो. मग आता या वाक्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार पाहणार आहोत आपण. टाइप्स ऑफ सेंटेन्स वाक्यांचे प्रकार. आता हे वाक्यांचे प्रकार पाहत असताना सुद्धा आपण आतापर्यंत जो काही बेस पाहिलेला आहे त्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर टाइप्स ऑफ सेंटेन्स आपल्याला समजेल. लक्षामध्ये एक लक्षामध्ये ठेवा. आणि मग वाक्यांचे प्रकार पाहत असताना पहिल्यांदा लक्षात ठेवा वाक्यांचे काही प्रकार जे आहेत त्यामध्ये जनरली चार प्रकार आहेत वाक्यांचे. ते वाक्यांचे चार प्रकार हे कशावर आधारित आहेत तर एस व्ही ओ आणि सी याच्या पॅटर्नवर आधारित वाक्यांचे एकूण चार प्रकार पडतात. कशावर आधारित पडतात? एस व्ही ओ सी. आता सांगा मला व्हॉट इज मीन बाय यस. यस यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. व्ही फॉर वर्ब, ओ फॉर ऑब्जेक्ट आणि सी फॉर कॉम्प्लिमेंट. म्हणजे याच्या सिक्वेन्सवर आधारित याच्या वापरावर आधारित वाक्यांचे चार प्रकार पडत असतात. त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं याला? असर्टिव्ह सेंटेन्स. आता मी तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे सांगत आहे. असर्टिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतात. यालाच स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? स्टेटमेंट. म्हणजे जिथं साधं सरळ सोपं स्टेटमेंट असतं त्या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. परंतु मी तुम्हाला डेफिनेशन देताना मी अशी देणार आहे की ज्या वाक्याची रचना ही एस व्ही ओ सी अशा प्रकारची असते किंवा कधी कधी ओ आणि त्याच्यानंतर व्ही किंवा हेल्पिंग वर्ब मेन वर्ब आणि बाय आणि यस अशा प्रकारचं स्ट्रक्चर जिथं असतं म्हणजे काय?
ज्या वाक्याची रचना एस व्ही ओ सी असेल किंवा हे झालं ऍक्टिव्ह वॉइस मधलं, पॅसिव्ह वॉइस मध्ये ओ पहिल्यांदा येतं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येतं, त्यानंतर मेन वर्ब येतं आणि त्यानंतर बाय घेऊन सब्जेक्ट येत असतो, तशा प्रकारची रचना असेल म्हणजे एस व्ही ओ सी असा सिंपल जिथं पॅटर्न एखाद्या सेंटेन्सचा असतो त्या वाक्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये वाक्य आपण पाहूया. ही इज अ व्हेरी ब्रेव बॉय असं वाक्य या ठिकाणी. दिस इज अ स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट. आणि स्ट्रक्चर कसे पहा, ही सब्जेक्ट आहे, विच इज द वर्ब इन दिस सेंटेन्स. येस टेल मी, कोणता वर्ब या वाक्यातलं? इज हे मेन वर्ब आहे. इज हे मेन वर्ब आहे या ठिकाणी, लक्षात ठेवा, वर्ब आहे. आणि अ व्हेरी ब्रेव बॉय, आता या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब आहे, टू बी चा एक क्रियापदे, पण या वाक्यात हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतोय का? तो एक शूर मुलगा आहे. क्रिया कशाची व्हायली तिथं? नाही व्हाय, कोणतीच क्रिया नाहीये, परंतु त्या मुलाबद्दल अधिक माहिती सांगते. म्हणजे या ठिकाणी तो मुलगा कसा आहे? शूर आहे. समजा मी एवढंच म्हटलं, तो मुलगा खूप शूर, वाक्याचा अर्थ पूर्ण होईल? नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द उपयोगी आहे या ठिकाणी? इज आहे, तो मुलगा खूप शूर आहे. या ठिकाणी आहे हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय आणि म्हणून याला भव असं म्हणतो. परंतु या वाक्यामध्ये या ठिकाणी मेन वर्ब नाहीये. इज इज फंक्शनिंग ऍज अ मेन वर्ब इन दिस सेंटेन्स. इट इज कॉल्ड ऍज अ लिंकिंग वर्ब, कारण टू बी चा हेल्पिंग वर्ब जेव्हा वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाची कामं करतात तेव्हा आपण हेल्पिंग वर्ब, त्यांना लिंकिंग वर्ब असं म्हटलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं इज हे या ठिकाणी लिंकिंग वर्ब आहे. आता मग एक लक्षात ठेवा की या वाक्यात अ व्हेरी ब्रेव बॉय याला काय म्हणायचं? वेदर इट इज अन ऑब्जेक्ट, ही इज अ व्हेरी ब्रेव बॉय, तो एक शूर मुलगा आहे, तो काय मुलगा आहे याचं उत्तर मिळतं? नाही मिळत. वाट आणि हुमची उत्तर, तो कोणाला शूर मुलगा आहे, उत्तर मिळतं? नाही मिळत. या ठिकाणी वाट आणि हुमचं उत्तर मिळत नाही, ऑब्जेक्ट नाहीये, याला आपण सी म्हणतो. म्हणजे या वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे? एस व्ही ओ सी, ओ असेल किंवा नसेल, सी तर आहे, म्हणजे कोणतंही असू शकतं कधी, किंवा कधी उलट पण असू शकतं एखाद्या वेळेस वाक्य, परंतु तिथं स्ट्रक्चर हे सिंपल असतं, स्टेटमेंट असतं, त्या वाक्यांना आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया असर्टिव्ह सेंटेन्स. द मॅन हॅज वॉच्ड द मूवी, त्या माणसाने चित्रपट पाहिलेला आहे असा या वाक्याचा अर्थ आहे. या वाक्यात कशाची क्रिया व्हायली? मुख्य क्रिया कशाची व्हायली? वॉच, पाहणे या ठिकाणी, हे व्हर्ब आहे. त्यानंतर कोण क्रिया करायला पाहण्याची? द मॅन, याला काय म्हणायचं? सब्जेक्ट म्हणायचं. कशाची क्रिया व्हायली? काय पाहायला माणूस? द मूवी. म्हणजे या ठिकाणी वॉचचं उत्तर मिळतं, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आणि आता या ठिकाणी हॅज आहे, काय म्हणतो हॅजला आपण? पहा, हॅज याच्या पूर्वी शिकवलंय मी तुम्हाला, काय आहे, कशामधला पार्ट आहे? प्रोनाऊन मधला आहे, वर्ब मधला आहे, वर्ब मध्ये हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे, घ्या लक्षात. आना समोर शिकवलेला पार्ट या ठिकाणी हॅज, हा यस, काय आहे? टू हॅव च सहाय्यक आणि क्रियापद आहे. कोणत्या काळातला आहे? प्रेझेंट टेन्स मधला आहे, म्हणजे हे हेल्पिंग वर्ब आहे, लक्षात ठेवा. आता मला एक सांगा, या ठिकाणी वॉच याचा फॉर्म कोणता? वेदर इट इज अ फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म और थर्ड फॉर्म? यस टेल मी, कितवा रूप आहे क्रियापदाचं? हे ईडी प्रत्यय दुसऱ्याही रूपात लागतो, तिसऱ्याही रूपात लागतो. या वाक्यात कितवं रूप म्हणायचं? दुसरं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. हा, त्याचं कारण काय? की हॅज हे कशाचं सहाय्यकारी क्रियापद आहे? टू हॅवचं. की टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद आहे, आणि टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर जेव्हा आपण करतो कोणत्या टेन्स मध्ये करतो? परफेक्ट टेन्स मध्ये करतो. आणि परफेक्ट टेन्स मध्ये जेव्हा टू हॅव वापरतो तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाचं कितवं रूप येतं? तिसरं रूप येतं, व्ही थ्री. मग आता या व्ही थ्री ला काय म्हणता? क्रियापदाच्या तिसऱ्या रूपांना काय म्हणतो आपण? पास्ट पार्टिसिपल म्हणतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी या वाक्याचं स्ट्रक्चर एस
हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सिंपल स्टेटमेंट आहे एसवीओसी याच्या आधारावर आणि या ठिकाणी वाक्याची रचना ही एसवीओसी आहे। आता हेच वाक्य मी थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो, द मूवी हॅज बीन वॉच्ड बाय द मॅन। आता हे वाक्य लिहिलं मी, हेच वाक्य मी थोडस वेगळ्या पद्धतीने लिहिलंय। द मीनिंग ऑफ बोथ द सेंटेन्सेस इज द सेम, दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे लक्षात ठेवा। त्या व्यक्तीने, त्या माणसाने चित्रपट पाहिलेला आहे असा या वाक्याचा अर्थ आहे, आणि चित्रपट त्या माणसाकडून पाहिला गेलेला आहे असा या वाक्याचा अर्थ आहे। दोन्हीचा मीनिंग सेम आहे, फक्त महत्व पहिल्यांदा कशाला दिलंय याच्यावर या वाक्याचं स्ट्रक्चर डिपेंड आहे। या ठिकाणी सब्जेक्ट पहिल्यांदा घेतलाय। आता या वाक्यामध्ये लक्षात ठेवा, या ठिकाणी हॅज आले आणि बीन आलंय आणि या ठिकाणी व्ही3 आलंय। आता लक्षात घ्या की या ठिकाणी बीन कशाचं सहाय्यकारी क्रियापद आहे, शिकवलंय मी तुम्हाला, कशाचं सांगा, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे। कशाचं? टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे। आणि टू बीच्या पुढे क्रियापदाला काय लागलेलं आहे, ईडी प्रत्यय, म्हणजे किती रूप आहे, व्ही3 आहे। मग मला सांगा, टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण शिकलेला आहे, टू बीचा वापर दोनच वेळेला करतो, कधी कधी करतो, एक कंटिन्युअस टेन्स मध्ये करतो, तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाला काय लागतंय, आयएनजी प्रत्यय लागतंय। आणि जेव्हा टू बीचा सहाय्यकारी क्रियापदांचा वापर पॅसिव्ह वॉइस मध्ये करतो तेव्हा त्याच्या पुढे क्रियापदाला नेहमी किती रूप येत आहे, तिसरं रूप येत आहे। टू बीचा वापर दोनच वेळेला करतो, मग या ठिकाणी टू बीच्या पुढे आयएनजी आहे का नाही, म्हणजेच या ठिकाणी हे कितवं रूप आहे, तिसरं रूप आहे। या ठिकाणी टू बी आहे, टू बी प्लस व्ही3 म्हणजे हे वाक्य कोणत्या वॉइस मध्ये आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे लक्षात ठेवा। आणि या ठिकाणी हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे, मग पॅसिव्ह वॉइस मधल्या वाक्याची सुरुवात कशाला होते, ऑब्जेक्ट न होते, हे लक्षामध्ये ठेवा। हॅज हे टू हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे, या ठिकाणी टू बी आलं, व्ही3 आलं आणि द मॅन हा सब्जेक्ट आहे लक्षात ठेवा। हे दोन्ही वाक्य किंवा हे तीनही वाक्य या ठिकाणी स्टेटमेंट दाखवतात, सिंपल साधं सरळ वाक्य रचना या वाक्यांची आहे, आणि म्हणून या वाक्यांना आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये ठेवा, आणि म्हणून विधानार्थी वाक्य जिथं विधान आहे, जिथं स्टेटमेंट आहे, त्या ठिकाणी आपण त्याला विधानार्थी वाक्य म्हणतो। वेअर देअर इज अ स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, दॅट इज कॉल्ड ऍज अन असर्टिव्ह सेंटेन्स ऑर स्टेटमेंट, किंवा त्यालाच आपण वेगळ्या पद्धतीनं द सेंटेन्स विच इज हॅव्हिंग द सिंपल स्ट्रक्चर पॅटर्न ऑफ एसवीओसी इज कॉल्ड ऍज एन असर्टिव्ह सेंटेन्स। दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स ऑर दिस स्टेटमेंट, हे लक्षामध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो। हा, तर आता असर्टिव्ह सेंटेन्सच्या नंतर वाक्याचा जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो। काय म्हणतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, याला मराठीमध्ये म्हणतात उद्गारवाचक वाक्य। काय म्हणायचं, उद्गारवाचक वाक्य। आता उद्गारवाचक वाक्य हे म्हटलं की आपल्याला पाठीमागा शिकवलेला एक पार्ट डोळ्यासमोर आला पाहिजे। आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये 8वी पार्ट ऑफ स्पीच पाहिलेले आहे, काय म्हटलेलं आहे त्याला आपण, इंटरजेक्शन्स, आणि त्याची डेफिनेशन मी काय तुम्हाला सांगितली, ऑल एक्सक्लामेटरी वर्ड्स आर कॉल्ड ऍज इंटरजेक्शन्स, म्हणजे सर्व उद्गारवाचक शब्द जे असतात त्यांना इंटरजेक्शन म्हटलं जातं। आणि एक्सक्लामेटरी वर्ड्स म्हटलं की एक्सक्लामेटरी मार्क आला लक्षात ठेवा, उद्गारवाचक चिन्ह आलं, उद्गारवाचक चिन्ह म्हटलं की उलट, दुसऱ्या माराखडीतलं उलट आय, एक्सक्लामेटरी मार्क त्याला म्हणायचं, म्हणजे हे एक्सक्लामेटरी मार्क असतं या पद्धतीत। मग आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हटलं की एक्सक्लामेटरी मार्क तर येणारच आहे, मग एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हटलं की याच्यामध्ये काय असतात, तर उद्गार असतात, एक्सप्रेशन असतात, फीलिंग्स असतात, इमोशन्स असतात, आणि अचानकपणे उद्भवलेल्या तोंडातून काही शब्द तशा प्रकारचे असतात, परिस्थितीला
लक्षात घेऊन परिस्थिती समोर ठेवून अचानकपणे तोंडातून एखादा शब्द निघतो तेव्हा त्याला उद्गार असं म्हटलं जातं, त्याला एक्सक्लामेटरी म्हटलं जातं। मग आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय? तर उद्गारवाचक वाक्य। उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यातनं उद्गार बाहेर पडलेले असतात त्या वाक्यांना आपण उद्गारवाचक वाक्य असे म्हणतो। एक्झाम्पल मध्ये आपण आता असं पाहूया, या ठिकाणी हे वाक्य मी तुम्हाला घेतलं होतं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, ही इज अ व्हेरी ब्रेव्ह बॉय। आता या वाक्याला आपल्याला उद्गारवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचे। व्हाट अ ब्रेव बॉय ही इज, दिस इज कॉल्ड एज एन एक्सक्लामेटरी सेंटेन्स। म्हणजे या असर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतर आपण या ठिकाणी एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये केलं, उद्गारवाचक वाक्यामध्ये केलं। उद्गाराच्या वाक्याची सुरुवात शक्यतो वाट आणि हाऊने होत असते, पण कधी कधी काही उद्गारवाचक शब्द सुरुवातीला आलेले असतात। अलास, ओ, आ, दीज आर द एक्सक्लामेटरी वर्ड्स। कधी कधी वाक्यामध्ये ते सुरुवातीला पण येतात, कुठं पण येत असतात, त्या सगळ्यांना आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं म्हणत असतो। त्याच पद्धतीनं या वाक्यामध्ये या असर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतर आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये केलं। आता इथं व्हाट हा शब्द आहे, कधी कधी हाऊ असत, हाऊ ब्रेव यू आर, हाऊ लकी आम आपण असं म्हणतो। म्हणजे या ठिकाणी हाऊ शब्द आहे, या ठिकाणी व्हाट शब्द आहे, हे प्रश्नार्थक शब्द आहे। परंतु प्रश्नार्थक शब्द जरी असले तरी क्वेश्चन मार्क शेवटी आहे का? तर नाही। आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट, या वाक्याची रचना जर पाहिली आपण एसव्हीओच्या पॅटर्नवरच आधारित आहे, परंतु स्ट्रक्चर थोडस वेगळा आहे। पहिल्यांदा वाट आलाय शब्द किंवा कधी हाऊ येतो, त्यानंतर अ ब्रेव बॉय हे सी आलं लक्षात ठेवा, त्यानंतर सब्जेक्ट आला आणि त्यानंतर व्हर्ब आलं। स्ट्रक्चरचा बदललं, स्ट्रक्चर बदललं वाक्यांचं, रचना बदलली वाक्यांची, आणि वाक्याची रचना बदलली की त्या पद्धतीने त्या वाक्याचा प्रकार बदलतो। पण एसव्हीओ सीच्याच पॅटर्नवर आधारित सुद्धा हे वाक्याचा प्रकार आहे, आणि म्हणून या ठिकाणी अशा वाक्यांना आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं म्हणत असतो। विद्यार्थी मित्रांनो हे लक्षामध्ये ठेवा, अशा पद्धतीनं असर्टिव्ह सेंटेन्स आणि हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे। आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स शिकत असताना, वाक्य परिवर्तन शिकत असताना आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं रूपांतर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करावं लागतं, कधी कधी असर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये करावं लागतं, हे आपल्याला कळायला पाहिजे। व्हॉट इज मीन बाय एक्सक्लामेटरी सेंटेन्स, व्हॉट इज मीन बाय अन असर्टिव्ह सेंटेन्स, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दीज सेंटेन्सेस, व्हॉट काइंड ऑफ स्ट्रक्चर दीज सेंटेन्सेस हॅव, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला जर माहिती असतील तरच आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स कळेल, अन्यथा कळणार नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि म्हणून टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये आपण दोन प्रकार आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत एसव्हीओच्या धर्तीवरती, आणि याच्या पुढचे जे प्रकार आहेत ते आपण उद्या पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगतो की तुम्हाला इंग्लिश ग्रामर वरती कमांड मिळवायचे असेल तर माझ्या या ओरल लेक्चर सोबतच तुम्ही माझं स्टेप बाय स्टेप इंग्लिश ग्रामर अ परफेक्ट सोल्युशन हे जर तुम्ही वापरलं आणि त्याचे हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर निश्चितपणे इंग्लिश ग्रामर वरती चांगल्या पद्धतीने प्रभुत्व मिळेल। विद्यार्थी मित्रांनो हे लक्षामध्ये ठेवा।